नंदुरबार जिल्हा कोरोना मुक्त झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांपैकी 6 च्या 6 तालुके आज कोरोनामध्ये मुक्त झाले. जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोरोनाने कहर केला होता. जिल्ह्यात रुग्णालयात रुग्णांसाठी बेड देखील उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे अनेक रुग्णांना दुसऱ्या जिल्ह्यात आणि जवळ असलेल्या गुजरात राज्यात उपचारासाठी जावं लागत होतं. तर दुसरीकडे मृत्यूचा आकडा देखील वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान होतं. जिल्हा प्रशासनाने लसीकरणाचं प्रमाण वाढवलं. ॲम्ब्युलन्स, बाईक ॲम्ब्युलन्स, ऑक्सिजन प्लांट यासारख्या नवीन उपाययोजना केल्या गेल्या होत्या आणि त्याला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळेच आज नंदुरबार जिल्हा हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबार जिल्ह्यात 36,700 रुग्ण ॲक्टिव्ह होते. नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झालाय. नंदुरबारमध्ये होते 16,022 कोरोना रुग्ण, तर 388 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 0 आहे. शहादा येथे होते 11,686 रुग्ण, तर 235 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. तेथेही ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 0 आहे. नवापूर येथे होते 4,145 कोरोना रुग्ण, तर 178 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या तेथेही 0 आहे. तळोदा येथे होते 3,780 कोरोना रुग्ण, तर 99 जणांचा त्यात मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 0. अक्कलकुवा येथे होते 1,204 कोरोना रुग्ण, तर 27 जणांचा त्यात आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 0. धाडगाव येथे होते 863 कोरोना रुग्ण, तर त्यातील 23 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 0. संपूर्ण जिल्हा हा कोरोनामुक्त झाला आहे असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर RD भोये यांनी सांगितलंय. एक थोडीशी उसण मिळाले या कोरोनाच्या रुग्णापासून, परंतु तिसऱ्या लाटेचा आपल्याला पुढं सगळी तयारी करायची. म्हणून आपण साधारण 640 बेड आपण ऑक्सिजनचे रेडी केलेले आहेत. साधारण आपल्याला 65 टन ऑक्सिजन एवढी सगळी आपण व्यवस्थेत केली आहे किंवा करतोय, बाकीची शिल्लक आहे करतोय आपण. आणि साधारण 1200 जम्बो सिलेंडर, 2 LMO लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, त्याचं 7 PSA, काहींचं काम काज चालू आहे. असे आपण एकंदरीत पुढची व्यवस्था करत आहोत आणि बेडची संख्या अजून आपल्याला वेळ आहे, त्याच्यामुळे आपण वाढवायचा प्रयत्न करत आहोत. जागर जनस्थानसाठी जीवन माळी, नंदुरबार.